तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पंढरपूर नगरपालिकेवर सर्व अन्यायग्रस्त अशा पंढरपूरकर शहरवाशांनी आता हा मोर्चा काढलेला। मोर्चा कशासाठी काढलाय तर जुलमी कराड्या नगरपालिकेने केलेलं आहे। पंढरपूरवर सांगण्याला पाणी जातंय, पाणीपट्टी खनपट्टी आपल्यापेक्षा निम्मी आहे आणि यांना लाज वाटली पाहिजे। लाज तर वाटते का? आयन सगळ्याशी जाऊन आपल्याला पाणी दिलं का? लक्ष्मीच्या दिवसात पाणी मिळालं का? लक्ष्मीच्या सणामध्ये माझ्या घरातली लक्ष्मी 10,000 पाण्यासाठी येणार होती आणि बिर्लाजी नगरपालिकावाले आपल्याला कर मागतायत। एवढे निर्लज्ज लोक आहेत। कोरोनात काय परिस्थिती आपली? आता कुठे जर कोरोना संपलाय, कुठे जर चांगले दिवस यायला आलेत आणि त्यात आपल्याला लुटायचं काम या लोकांनी केलंय। ज्या लोकांची सत्ता होती त्यास प्रचंड पैसे शिल्लक होते, परंतु या लोकांनी रात्रीत रस्ते केले, स्वतःच्या दलालांना बगल बच्चांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि सगळे पैसे संपून टाकले आणि नगरपालिकेची सत्तेत लोक होती त्यांनी दलाला खाल्ल्या, त्यांनी दलाला खाल्ल्या सगळी तिजोरी रिकामी केली आणि आता पुन्हा दलाली खायची म्हणून आपल्याकडनं पैसे वसूल करायचं काम चालू केलंय। त्यामुळे आपण 1 रुपया सुद्धा भरायचा नाही, कोणी सुद्धा 1 रुपया भरायचा नाही चंद्रपूर शहरातल्या लोकांनी। जोपर्यंत ही कारवाई रद्द होत नाही तोपर्यंत आपण 1 रुपया सुद्धा भरणार नाही आणि जो नगरपालिकेचा कर्मचारी तुमच्याकडे कारवाईसाठी मला फोन करा, तिथेच त्याचे पाय मोडा जबाबदारी मिळते। तुम्ही काळजी करू नका। 5 सामाधानचं लस फोन केलं आपण जम्मू जम्मू आता सांगितलं 2015-16 येणार आहे की जी लोक झोपडपट्टीमध्ये राहतात त्या लोकांच्या नावावर तिथली जागा करा, तिथला 7-12 करा। आता आपण झोपडपट्टीत राहतोय, आपल्याला बँकेचं कर्ज मिळतं का? त्या जागेवर आपल्याकडे उतार आहे का? मग ह्या हरामखोर लोकांना उतार आहेत, आपल्याकडे उतार नाही। यांनी जर आता आपलं उतार नाही केलं तर यांच्या घरं कब्ज करू आपण, करायचं नाही। काय झालं त्यांचं? बिलकुल यांचं काय ऐकायचं नाही। सणासुदीला पाणी पाहिजे पंढरपुरात आहेत का रस्ते? पंढरपुरात रस्ते आहेत का? स्मशानभूमीत आपण जातो का नाही? आपल्यातला कोण पाहणार नाटक वाढल्यानंतर स्मशानभूमीत जातोय? काय परिस्थिती आहे स्मशानभूमीची? गेल्या वर्षी तर गुडघा गुडघा भर खड्डे होते। मी माझ्या स्वतःच्या पैशाने मी स्मशानभूमी दुरुस्त केले, या नगरपालिकेला भीक लागली म्हणून यांना भीक लागली। पंढरपुरातले अनेक रस्त्याचे खड्डे मी माझ्या स्वतःच्या पैशाने बुजवलेत, यांना भीक लागली म्हणून यांना भिकांती दान दिलेलं आहे। मी लक्ष्मीच्या समाजावर मी अख्ख्या पंढरपूरच्या लोकांना टँकरने मी पाणी दिलं माझ्या पैशाने, यांना भीक लागली म्हणून। बागा बंद केल्या यांना भीक लागली म्हणून। पंढरपूरच्या सगळ्या लाईट बंद आहेत, रस्त्यावरच्या जर रात्री तुम्ही फिरायला चालला तर सगळ्या लाईट बंद असतात, यांना भीक लागली म्हणून। पंढरपुरातल्या सगळीकडे बोर होते माहितीये ना, बोरवेल सगळे बोर बंद आहेत लाईट बिल भरायचं म्हणून, यांना भीक लागली आहे, या लोकांना भीक लागली आहे। आणि त्यामुळे या भिकाऱ्यांना आता भीक द्यायचं बंद करायचं, या भिकाऱ्यांना बिलकुल भीक द्यायचं बंद करायचं। यांनी काय केलं माहितीये का? खनपट्टी पाणीपट्टी कशी वाढले? 1.5 कोटी रुपयाचा टेंडर अमरावतीच्या एका माणसाला दिलं। नगरपालिकेचे कर्मचारी असताना त्यांना पगार चालू असताना आपले 1.5 कोटी रुपये काढले, ते अमरावतीच्या एका माणसाला ती टेंडर दिलं आपल्या घराचे सगळ्यांचे फोटो काढा म्हणून। त्या अमरावतीचा माणूस तिथेही बसला आणि हिटल्या एका नेत्याची पार्टनरशिप असणारी कंपनी कोल्हापूरला आहे, हिटला एक नेता आहे त्याची पार्टनरशिप कंपनी कोल्हापूरला आहे, त्या कोल्हापूरच्या कंपनीने त्याने परत टेंडर दिलं त्याच्या खाली आणि आणि 1.5 कोटी रुपये असे खाल्ले। 1.20 कोटी रुपयांची झाडं लावल्यात पंढरपुरात, आहेत का कुठे झाडं दिसतात त्या रस्त्याने? 1.20 कोटी रुपये खाल्ले या लोकांनी झाडाच्या नावाखाली आणि पुण्यावरनं आपके नगरपालिका लुटेल आपल्याला लुटायचा धंदा या लोकांनी चालू केलाय। त्यामुळे बिलकुल इथला पुढे कोणी कर भरायचा नाही, बिलकुल कर भरायचं नाही भरपूर झाल्यांचं। आज बागेत सांगितलं होतं यांनी, आम्ही जलतरण तलाव करतो, जलतरण तलाव केलेलं नाही। यामुळे तुका तलावाची काय परिस्थिती आहे बघा, म्हणजे पंढरपुरात एवढ्या अडचणी आहेत की न सांगणं आवडत। त्यामुळे आता ऊन नाही झाले मी जास्त बोलणार नाही, परंतु या नगरपालिकेने या ठिकाणी ठणकावून सांगायला आलंय की जोपर्यंत ही कर रद्द होत नाही आम्ही कर भरणार नाही। एकेकाला 4-4 खनपट्ट्या दिल्यात, एकच घर आहे आणि त्याला 4-4 पावत्या पाठवले। समजा एखाद्याने चोरी म्हणून स्वतः घराला जर शटर केलं असलं तर त्याला दुकानाची खनपट्टी पाठवले,
आणि इकडे काय तर यांचे जे दलाल लोक आहेत ही सत्ताधारी लोक आहेत त्या दलालांनी नगरपालिकेच्या जागा लुटल्यात नगरपालिकेच्या जागा लुटल्यात आता इथले गाड्या बिड्या झाले तर ते गोरगरी बनणार नगर म्हणून जात झालं त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या कोणाची सत्ता नाही त्या परिचारकांची आहे जो पर्यंत ही नगरपालिकेची करार रद्द होत नाही तो पर्यंत आपण कुणी एक रुपया भरायचा नाही आपल्या आता मोठ्या मोठ्या लोकांची मुलं सगळी इंग्लिश मिडियमला आहेत आपल्या सगळ्यांची मुलं नगरपालिकेच्या शाळेत आहेत नगरपालिकेच्या शाळा सगळ्या पडायला आल्यात नगरपालिकेच्या शाळांची दुरुस्ती करायला यांना भीक लागली पण कॉन्ट्रॅक्टर आणि दलाल लोक जगवायला यांच्याकडे पैसे आहेत सरकारी दवाखाना आहे का तुझा आम्ही नगरपालिकेच्या नगरपालिका सरकारी दवाखान्यात दुसरे डॉक्टर नंतर हृदय डॉक्टरच नाही त्यांना भीक लागला नगरपालिकेला यांना डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी आणता येत नाही त्यामुळे अनेक अडचणी समस्याला आपण तोंड देतोय चंद्रपूर शहरात राहतो का एखाद्या खेडेगावात राहतोय अशी आपली परिस्थिती आहे त्यामुळे यापुढे कुणी एक रुपया कर भरायचा नाही आणि नगरपालिका जर तुमच्या घर आली तर आम्हाला फोन करा त्यांचा काय बंदोबस्त करायचे आम्ही करू मंत्री आवाज योजनेत या ठिकाणी 500 लोकांनी श्वासाला तुटे भरले त्या गोरगरिबांना घर मिळतील म्हणून कुणी व्याजाने पैसे काढले कुणी बँकेतलं कर्ज काढलं कुणी घरातलं सोनं भरलं पैसे सगळ्यांनी भरलं नगरपालिकेने सांगितलं होत की एक वर्षात घर नको म्हणून परंतु प्रधानमंत्री आवास योजनेतून लोकांना घर मिळालं मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्र्यांकडे गेलो राधाकृष्ण विखे पाटलांनी नगरपालिकेने सांगितलं टेंडर काढा आमच्या गोरगरीब लोकांना घर द्या राधाकृष्ण विखे पाटलांनी टेंडर काढायला आलं की घरं मिळतील लोकांना मला सांगा या नगरपालिकेमध्ये एखादं जर टेंडर काढलं 5 लाखाचं जर असलं तर कॉन्ट्रॅक्टर लोकांची रांग लागती रांग 4.5 कोटी रुपयाचं टेंडर काढलं 3 वेळा टेंडर काढलं तर एक तुझा सुलो कॉन्ट्रॅक्टर आला टेंडर घ्यायला एक सुलो कॉन्ट्रॅक्टर काय आला ना तर परिचारकांनी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवर दबाव आणला आणि तिथं ते टेंडर कुणाला घेऊ दिलं नाही आणि त्यामुळे गोरगरीब लोकांना घर मिळत नाही हे सगळं नीट लक्षात घ्या की या ठिकाणी नक्की चाललंय काय काय जुलम चाललाय काय अन्याय चाललाय आणि मग या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी इथलं पुढे आपल्याला जप बसून चालणार नाही त्यामुळे महाराजाने त्यांनी त्या प्रधानमंत्री आवास योजनेत 6 लाख रुपयाच्या बिचाऱ्यांनी भरल्यात महिन्याला 4 लाख रुपये व्याज भरते 4000 रुपये मग बघा त्यांची कमाई किती व्याज आता किती मग तुमचे टेंडर काढून नगरपालिकेला माणूस मिळत नाही का नगरपालिका हे कुणाला सुटवते आणि सगळं त्यांचे आता सगळ्या दलाला बाहेर पडणार आहेत काळजी करू नका इथल्या पुढे पंढरपूरची जनता शुद्ध झाले ह्याच्यानंतर काय करायचं जनता विचारणार आहे त्यामुळे अन्याय काळामध्ये निश्चितपणे ह्या सगळ्या अन्याय आपण दूर करू या 2-3 दिवसामध्ये मान्य राहसा ठाकरेंच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांना भेटून हे पंढरपूर नगरपालिकेची कारवाई 100